मला वाटतं जे टीका करतायत त्यांनी पहिलं रामायण वाचावं आणि त्याच्यानंतर टीका करावी. रावण राज्य कोण चालवत होतं आणि राम राज्य आता कोण चालवतंय हे लोकांना बरोबर माहिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही जे आहेत या राज्याचा गाडा जो आहे तो चांगल्या प्रकारे हाताळत पुढे घेऊन जात आहेत आणि गेले 9 महिने जे आहे हे सगळ्यांना अभिप्रेत असणारं काम जे आहे हे सरकार या ठिकाणी करत आहे. आज मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी आहे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय देखील या ठिकाणी या दौऱ्यामध्ये येत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की कालच आपण पाहिलं असेल की विमानामधून जे आहे हे BJP काही मंत्री जे आहेत म्हणजे गिरीश महाजन साहेब असतील, त्याचबरोबर विखे पाटील साहेब असतील, रवींद्र चव्हाण असतील, राम शिंदे असतील, हे सगळे लोक आलेत. आम्ही एकत्र काम करतोय, एकत्र दर्शन जे आहे हे प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी घेणार आहोत. श्रीकांत सर, क्या मायने है मुख्यमंत्री के इस दौरे के और मला वाटतं जे टीका करतायत त्यांनी पहिलं रामायण वाचावं आणि त्याच्यानंतर टीका करावी. रावण राज्य कोण चालवत होतं आणि राम राज्य आता कोण चालवतंय हे लोकांना बरोबर माहिती आहे. रावण राज्य गेले 2.5 वर्ष तुम्ही ज्यांना हनुमान चालीसा वाचायची होती त्यांना तुम्ही सिडेशनच्या चार्जेसमध्ये जेलमध्ये टाकलं, तुम्ही त्या कंगना राणावतचं घर तोडलं, तुम्ही साधूच्या हत्याकांड झाली त्यांना पकडू शकले नाही, तुम्ही बॉम्बस्फोट घडवणारे मंत्री हे जे आहे ज्यांच्याबरोबर जसा दाऊदबरोबर संबंध आहे ज्या मंत्र्यांचा ते मंत्री म्हणून जेलमध्ये गेले, त्यांचा आपण मंत्रीपद जे आहे ते काढून घेऊ शकलो नाही. हे रावण राज्य आहे, हे राम राज्य आहे. मला वाटतं हे जे 2.5 वर्षामध्ये आपण केलं वसुली त्या ठिकाणी आज तुमचे गृहमंत्री जे आहेत हे जेलमध्ये जातात, म्हणजे महाराष्ट्राचं दुर्भाग्य ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं. आणि हे आम्हाला शिकवणार रावण राज्य आणि राम राज्य. मला वाटतं चांगल्या प्रकारे जे आहे ते वाल्मिकीचं रामायण जे आहे ते ह्यांनी वाचलं पाहिजे. आणि मी ऐकलं कुठेतरी डायलॉगबाजी केली, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पण वचन ना जाई. मला वाटतं वचन कोणी तोडले, बाळासाहेबांचे वचन कोणी तोडले. आज प्रभू श्रीराम जेव्हा प्रभू श्रीरामांना वनवासामध्ये जायला सांगितलं राजा दशरथांनी, त्यांनी कुठलाही त्याच्यावरती सवाल केला नाही कारण की आपली परिवार जो आहे तो एकत्र राहिला पाहिजे. स्वतः ते निघून गेले, स्वतः सत्तेसाठी म्हणाले नाही की मी मोठा आहे, सत्तेसाठी मी माझी गादी आहे, मी चिटकून राहीन त्या ठिकाणी. एकत्र परिवार राहायला पाहिजे, त्याच्यामुळे ते स्वतः निघून गेले त्या ठिकाणी, कुठलाही कलह नको त्या ठिकाणी. पण ह्यांनी काय केलं, ह्यांनी एक आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं, कोणालाही एकत्र ठेवलं नाही, परिवारामध्ये कोण आहे यांच्या. तर हे कुठलं म्हणजे रामराज्य आणि ही कुठलं आम्हाला सांगतायत की रावण राज्य करणारे तिकडे चालले. अरे लोकांना बरोबर माहिती आहे कोण रामराज्य करतंय आणि कोणी रावणाच्या राज्यामध्ये 2.5 वर्ष जे आहे हे जनतेवरती आणि लोकांवरती जे आहे. कोणी विरोधात बोललं त्याला जेलमध्ये टाका. तुमच्याच मीडियामधल्या अर्णब गोस्वामींना पण जेलमध्ये टाकलं, तुमच्याच एका मीडियाच्या पत्रकाराला पण जेलमध्ये टाकलं. मग हे काय रावण राज्य, हे काय राम राज्य. संजय राऊत असं म्हणाले की आम्ही अयोध्या